महाचर्चा या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आजचा आपला विषय आहे अंधश्रद्धेची परिसीमा आणि खरंच स्वप्न कोणी पाहू नयेत असं नाही स्वप्न सगळ्यांना पडतात सगळेजण स्वप्न बघतातही पण एखादा साधूला स्वप्न पडावं उत्तर प्रदेशामध्ये आणि त्यानंतर उत्खननाचा विषय सुरू व्हावा एका मंदिरात हे पडलेलं स्वप्न आहे आणि साधूला असं स्वप्न पडलं की मंदिराखाली हजार टन तरी सोनं आहे आणि त्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने हे शोधण्याचा प्रयत्न केला तर त्यामुळे स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नावर किती विश्वास ठेवायचा किती नाही याला श्रद्धा म्हणायची की अंधश्रद्धा यावरच आजचा आपला विषय आहे अंधश्रद्धेची परिसीमा आणि आपल्या या विषयामध्ये सहभागी होत आहेत हरीश रोगे काँग्रेसचे प्र प्रवक्ते आहेत ते हरीशजी तुमचं स्वागत थँक्यू त्याचबरोबर अवधूत त्याचबरोबर अवधूत वाघे आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अवधूतजी तुमचंही स्वागत आपल्याबरोबर पुरुष श्रीमंत शिवाजी कोकाटे आहेत हे पुरातन तत् तज्ज्ञ आहेत पुरुषोत् पुरुषोत्तम आवारे हे हेही आपल्यावर आहेत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती या याकडे ते बघतात आणि त्यामुळे तेही आपल्याला सांगतील की याच्यावर नक्की किती विश्वास ठेवायचा ते एकूणच या कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण याच बाबतची एक चित्रफित बघूया आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की हे नक्की काय आहे अशा प्रकारे मग त्या गरीब बिचाऱ्या ब्राह्मणाला तो गुप्त खजिना सापडतो आणि मग तो श्रीमंत होतो त्याची सगळी दुःख दूर होतात अशा सुरस कथा लहान मुलांना सांगितल्यानंतर आपण त्यांना असा गुप्त खजिना वगैरे काही नसतं बरं का ही फक्त एक कल्पना आहे असं सुद्धा आवर्जून सांगतो मात्र त्या मुलाच्या कोळ्या मनातून तो गुप्त खजिना काही केला जात नाही आणि मग ते मूल त्याच्या परीनं त्या गुप्त खजिन्याचा शोध कुठे घराच्या गच्चीवर सोसायटीच्या आवारात वगैरे करायला लागतं आता यात त्या मुलाची निरागस्ता असते मात्र आपल्या सरकारच्या वागण्याला काय म्हणावं निरागसता की अगतिकता कोण्या एका शोभन सरकार नावाच्या पुजाराला स्वप्नात तब्बल एक हजार टन सोन्याच्या खजिन्याचा दृष्टांत झाला आणि मग सरकारच्या आदेशानुसार भारतीय पुरातत्व विभाग कोणत्याही ऐतिहासिक किंवा वैज्ञानिक पुराव्याच्या आधाराशिवायच उत्तर प्रदेशातल्या कुदळ आणि आणि घेऊन पोहोचला सोन्याचा शोध घेण्यासाठी उत्खननाचं काम सुरू झालं ते केवळ त्या साधूबाबाच्या दृष्टांताच्या आधारावर सोन्याच्या अपेक्षेनं मग बघ्यांची गर्दी जमली आणि त्या जागेला जत्रेचं स्वरूप आलं सोन्याचा मोह हा भारतीयांना काही नवा नाही सध्याच्या दौलायमान आर्थिक वातावरणात सोन्यातली गुंतवणूक निश्चिंत करणारी आहे त्यामुळे एकंदर मंदीच्या वातावरणात सरकारलाही सोन्याचा मोह होणं हे स्वाभाविक आहे पण त्या सोन्याचा शोध कशाच्या आधारावर घ्यायचा हा मुद्दा आहे श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातली सीमारेषा फारच विरळ आहे सामान्य जनतेला आपल्या विवंचनांमुळे याचं भान राहत नसेल पण मायबाप सरकारला सुद्धा जर हे भान राहिलं नाही तर सरकार जनतेला कुठे घेऊन जातंय याचा विचार होण्याची गरज आहे झुगारून समाजाला उन्नत व्हावं यासाठी आयुष्यभर झगडणाऱ्या डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांनी या संपूर्ण खजिना प्रकारावर काय प्रतिक्रिया दिली असती याबद्दलच उत्सुकता आहे अशा मोहाच्या क्षणी अंधश्रद्धेच्या आहारी न जाण्यासाठी अशांसारख्यांचे विचार आपल्याला सावरतात डॉक्टर दाभोलकर आज आपली खूप आठवण येते एकूणच या गावाचं नाव जे माहीत नव्हतं हे आता सर्वांना माहीत झालेलं आहे रोगी तुमची पहिली प्रतिक्रिया काय कारण हा जो प्रकार झाला आहे त्यानंतर हे अजूनही सुरू आहे उत्खलन सुरू आहे आणि त्यावर तुम्हाला नक्की काय म्हणायचं या गोष्टीकडे मी काही राजकीय दृष्टिकोनातून न बघता एक सामाजिक दृष्टिकोनातून मी बघतो पहिल्या प्रथम या ठिकाणी मी सांगू इच्छितो मी किंवा माझा पक्ष अंधश्रद्धा किंवा बुवाबाजी यांच्यावरती कधीही विश्वास ठेवत नाही परंतु एक गोष्ट आपण लक्षामध्ये घ्यायला पाहिजे की आपल्या देशाला जवळजवळ चार ते पाच हजार वर्षांचा इतिहास आहे आणि या इतिहासाच्या पोटामध्ये अनेक राजे महाराजे होऊन गेले आणि आपण कधीकधी ऐकतो की या राजा महाराजांच्याकडे चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये असं म्हटलं जातं की भारत देश म्हणजे सुवर्णभूमी होता आणि मग या सुवर्णभूमीमध्ये प्रचंड संपत्ती होती प्रचंड सोनं होतं हिरे माणके वगैरे जे जे काही म्हणतात ते सगळं आमच्या देशामध्ये होतं सोमनाथचं मंदिराचं जिवंत उदाहरण आहे त्याच्यावरती जवळजवळ बाह्यशक्तीने अठरा वेळा अठरा ते वीस वेळा त्याच्यावरती त्याची लूट केली अनेक मंदिरं लुटली गेली कारण हा जो अभ्यास होता तो फक्त सोन्याचा होता आपण रामायणामध्ये असं वाचतो कळकन का नाही की सीतेला भुरळ पडली त्या सोनेरी मृगाची आणि त्याच्यामधून मग रामायण घडलं म्हणजेच थोडक्यात सांगायचं म्हणजे ही जे गुरुत्वाकर्षण जे म्हणतात ना त्या गुरुत्वाकर्षणचा जो प्रकार तसा सोन्याच्या बाबतीमध्ये आहे की सोनं म्हटल्याच्या नंतर माणूस त्याच्याकडे खेचला जातो मी मग म्हटलं की या देशामध्ये अनेक राजे महाराजे होते आणि त्यांच्याकडे प्रचंड संपत्ती होती आणि ही संपत्ती त्याने नंतर मग शत्रूच्या भीतीपोटी कुठेतरी मंदिरामध्ये दडवून ठेवली कुठेतरी आणखी कुठे कुठे दडवून ठेवली सांगत आपण हा विश्वास किती ठेवायचा आपण मी येणार आहे तुमच्याकडे आपण प्रतिक्रिया सर्वप्रथम सर्वप्रथम काय आहे म्हणजे मी घेतो हे जे जे आज तेरा साली सोन्याच्या मागे लोक लागलेली आहेत एकोणीशे साली इमर्जन्सी मध्ये त्यावेळी जयपूरच्या ज्या महाराणी होत्या महाराणी गायत्री देवी त्यावेळी त्या इमर्जन्सी मध्ये कैदेमध्ये होत्या त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री पंतप्रधान इंदिराजींनी सैन्य पाठवलं होतं जयगड किल्ल्यावर आणि जयगड किल्ल्यामध्ये अशा प्रकारचं सोनं दडवून ठेवलेलं आहे याचा शोध घेण्यासाठी तत्कालीन पंतप्रधानांच्या आदेशानुसार आपलं सैन्य तिकडे गेलो होतं हा इतिहास आहे आणि दुर्दैवाने म्हणा तिकडे काहीही मिळालं नाही आज जवळजवळ सदतीस वर्षानंतर त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होते मला इथं नेमकं काय म्हणायचंय की एखाद्या साधूला स्वप्न पडलं पडू शकतं ते खरं की खोटं असू शकतं परंतु एखाद्या गोष्टीला वैज्ञानिक गोष्टींवर वैज्ञानिक त्याची शहानिशा करावी अशी एक साधारण अपेक्षा असते लोकांची इथं झालंय काय की या साधूला स्वप्न पडलेलं आहे आणि साधून त्या ते त्यांच्या ओळखीच्या एका मंत्र्यांना सांगितलंय ते मंत्री कोण आहेत फूड अँड ॲग्रिकल्चर अँड फूड प्रोसेसिंग म्हणजे त्यांचा त्या खात्याशी संबंध आहे असो ते एखाद्या मंत्र्याकडे गेले त्या मंत्र्यांनी कोणाला सांगितलं पाहिजे होतं तर जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाला सांगितलं पाहिजे होतं म्हणजे जे जमिनीमध्ये खाण खनिज शोधून काढतात अशा डिपार्टमेंटला सांगितलं पाहिजे होतं त्यांनी सांगितलं कोणी आर्कोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे भा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यांचं काम काय आहे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जर तुम्ही पाहिलं तर त्यांचं काम आहे प्राचीन संस्कृती सभ्यता व इतिहास या संबंधी उत्खननाचे काम करणे आणि जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचं ऑफिशियल वेबसाईटवर त्यांचं काम काय आहे की जमिनीमध्ये असलेल्या धातू पाणी आणि खनिज संपत्तीचा शोध करणे म्हणजे हे काम कोणी केलं पाहिजे होतं हे काम जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने केलं पाहिजे होतं आपल्याकडे आज अशी उपकरणं आहेत की इथून सुद्धा ज्यावेळी यान जातं तर मंगळावर कुठच्या प्रकारचे धातू आहेत मंगळावर कुठच्या प्रकारचा वायू आहे त्याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण किती आपण इथून सांगू शकतो त्याचप्रमाणे जे एक्स रे फिल्म्स असतात किंवा एक्सरेची जे मॉनिटरिंग युनिट्स असतात तुमचा मुद्दा काय तर त्याप्रमाणे त्या तिकडे जाऊन तिकडे खरंच सोनं आहे की नाही याची शहानिशा करून नंतर उत्खननाचं काम झालं असतं तर ते अधिक बरं झालं असतं तसं न करता उत्खननाचं काम घाई गडबडीत केलं असं मला वाटतं कोकाटेजी तुमचं काय म्हणणं आहे कारण तुम्ही आ, या प्रश्नावर किंवा या मुद्द्यावर जास्त तज्ज्ञ त्यातले आणि एकूणच असं जर कोणाला वाटलं तर मग या वाटण्यावर आपण किती विश्वास ठेवायचा आणि त्या दृष्टीने जर काम करायचंच असेल तर मग ते कसं करायचं अत्यंत महत्वाची बाब आहे की जे अवधूत वाघ साहेबांनी सांगितलेले आहे की आर्कॉलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांचं अत्यंत महत्त्वाचं काम काय आहे तर मानवी संस्कृतीचा अभ्यास करणे धातूचा शोध घेणं हे काम आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचं नाही म्हणून ब्रिटिश काळामध्ये अठराशे साठला ला आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची स्थापना झाली अलेक्झांडर कॅलिंगहॅम हे पहिले डायरेक्टर होते आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे एखाद्या स्थळाचं म्हणजे साईटचं जर सा का उत्खनन करायचं असेल तर एकदम उत्खनन करू शकत नाही तुम्ही त्यासाठी अगोदर एक्सप्लोरेशन असतं म्हणजे सर्वेक्षण हडप्पा मोहनज दोडो यांचं उत्खनन सर जॉन मार्शेल यांच्या मार्गदर्शनाखाली एकोणीसशे एकवीस आणि बावीसला ला झालं पण त्यासाठी अगोदर खूप वर्षापासून सर्वेक्षण करण्यात आलेलं होतं जे अलेक्झांडर कॅनिंगहॅम होते त्यांनी तिथल्या पॉटरीचा अभ्यास केला होता म्हणजे उत्खनन करायचं असेल तर त्या ठिकाणची पॉटरी आहे त्या ठिकाणी टेराकोटा म्हणजे मरणय मूर्ती भाजलेल्या मातीच्या मूर्त्या त्याचबरोबर त्या ठिकाणची खापरं सॉईल ॲनालिसिस म्हणजे मातीचं परीक्षणसुद्धा केलं जातं कॅचमेंट एरिया आहे का त्याचं परीक्षण केलं जातं भारतामध्ये अनेक साईट आहेत की त्याचं उत्खनन राहिलेलं आहे उदाहरणार्थ राखीगडी हडप्पा मोहनजोदडो कालीबंगन बनावली तेवढ्या तोला मोलाची त्यापेक्षा जास्त मोठी साईट आहे राखीगडी त्याचं उत्खनन आणि राहिलेलं आहे या ठिकाणी जी घाई गडबड करण्यात आलेली आहे हे निश्चितच अत्यंत चुकीचं आहे आणि मुख्य जो उद्देश आहे आर्कॉलॉजिकल सर्वे <coughs> ऑफ इंडिया त्याच्या कामाला त्याच्या तत्वाला छेद केलेला आहे कारण जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ह्याचं काम आहे खनिजाचा शोध घेणं धातूचा शोध घेणं ते त्यांचं काम आहे म्हणजे एकूण जर का घटनाक्रम पाहिला एखाद्या साधूच्या स्वप्नामध्ये सोनं येतं ते उत्तर प्रदेश सरकारला सांगतात उत्तर प्रदेश सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष करतं परंतु त्यांचे जे भक्त चरणदास महंत ॲग्रिकल्चर मिनिस्टर आहेत राज्यमंत्री ते त्यांचे अनुयायी आहेत भक्त आहेत आणि ते सांस्कृतिक मंत्रालयाकडे पाठपुरावा हो करतात आणि सांस्कृतिक मंत्रालय ॲर्कॉलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाला तात्काळ उत्खनन करण्यास सांगतं मग आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ही जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाला पत्र लिहितं हे पत्र लिहिलेलं आहे अठ्ठावीस सप्टेंबरला आणि आठ ऑक्टोबरला जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचं पत्र हे आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाला येतं दहा दिवसात आणि अठरा ऑक्टोबरला थोडक्यात वाटतं की याच्यात घाई झालेली निश्चितपणे घाई झालेले आहे अत्यंत चुकीचं आहे स्वप्नावरती विश्वास ठेवून उत्खनन होत नाही जर का स्वप्नावर विश्वास ठेवून संशोध घ्यायचा असेल तर उद्या अनेक लोक पुढे येतील की नरेंद्र दाभोळकरांच्या हाती आपण या मुद्द्यावर पण येऊया पण त्याआधी पुरुषोत्तम मावारजी तुम्हाला काय म्हणायचंय की या तकनिकी युगामध्ये अशा गोष्टी होतात की एखाद्या माणसाला स्वप्न पडतं आणि त्यानंतर आपण त्या स्वप्नाचा शोध घेण्यासाठी कित्येक पैसा खर्च करतो आहे आणि त्या त्या त्याच्यासाठी आपण जी साईट किंवा लोकं लावतो आहे आणि त्याच्यानंतर क्लेम पण केले जात आहे या सर्व जो प्रकार चाललेला आहे ह्याला तुम्ही स्वतः काय म्हणा मुळात या जागेचं उत्खनन कुणी करावं का करावं कुठल्या अधिकारात करावं हे नंतरचे मुद्दे आहेत पण पहिला मु महत्वाचा मुद्दा असा आहे की जो आपल्या ज्या महाचर्चेचं प्रमुख शीर्षक आहे अंधश्रद्धेची परिसीमा खरं म्हणजे एखाद्या साधूनं स्वप्न पाहावं एखाद्या साधूच्या स्वप्नामध्ये दृष्टांत व्हावा त्यांनी एखादी साईट सांगावी आणि त्या पद्धतीनं उत्खनन व्हावं हीच मुळात अंधश्रद्धेची परिसीमा आहे <coughs> एखाद्या व्य व्यक्तीच्या स्वप्नावरून त्याला पूर्वाभात झाले किंवा दृष्टांत झाला त्यामुळे सरकारनी अधिकृतरित्या सर्व यंत्रणा अशा पद्धतीने कामाला लावणं ही अशा अनेक बुवा बाबांना प्रतिष्ठित करण्याचा हा मुद्दा आहे आणि हे फार घातक आहे हरीश रोगीजी तुम्हाला काय वाटतं की, हाजो एकुणस की, का की, की हा जो एकूणच प्रकार झाला यात सरकारला तुम सरकारचं जे रिप्रेझेंटेशन आहे किंवा सरकारने ज्या पद्धतीने बघितलं तुम्हाला काय वाटतं की सरकारकडे कुठल्या प्रकारच्या अशा गोष्टी झाल्या की त्यामुळे सरकारला हे प्रकरण ऐरणीवर घ्यायला लागलं नाही एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की त्या साधूला दृष्टांत झाला आणि मग त्या ठिकाणी खोदकाम झालं असं जे सांगितलं जातं आहे त्या मताशी मी काही सहमत नाही आहे एक गोष्ट लक्षामध्ये घ्या की पी के मिश्रा नावाचे जे अधिकारी आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ बारा अधिकारी भूगर्भ बा खात्याशी संबंधित असलेले आणि पुरातत्व विभागाशी संबंधित असलेले ही जी मंडळी आहेत या बारा लोकांचं एक टीम होती आणि त्या टीमने त्या ठिकाणी सर्वेक्षण केलेलं आहे आता याने सांगितलं की ते कुठल्या तरी महंत म्हणून राज्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलं म्हणून झालं वगैरे त्यांनी ठीक सांगितलं पण शेवटी ही जी ही जी मंडळं आहेत जी दोन जी दो दोन खाती आहेत त्याच्यामध्ये त्या ठिकाणी असली तज्ज्ञ मंडळी बसलेली आहेत या तज्ज्ञ मंडळीने त्यांना दृष्टांत झाला परंतु त्या तज्ज्ञ मंडळीने शास्त्रीय दृष्ट्या त्याची तपासणी करून ते योग्य आहे का अयोग्य आहे हे समजावून घ्यायला पाहिजे होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी त्या कामाला सुरुवात करायला पाहिजे होतं आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की अगदी नजीकच्या काळामध्ये केरळ मध्ये पद्मा पद्मनाभन मंदिर आहे याच्यामध्ये तीन भुयार मिळाली आहेत आणि त्या तीन भुयारापैकी दोन भुयारं उघडली आणि त्याच्यामध्ये अब्जावधी संपत्ती त्या ठिकाणी सापडलेली आहे आणि तिसरं जे भुयार आहे त्या तिसऱ्या भुयाराच्या बाबतीमध्ये तिसऱ्या भुयाऱ्याच्या बाबतीमध्ये लोकांच्या मध्ये भीती निर्माण झालेली आहे आणि म्हणून ते खो ते उघडलं जात नाहीये मला सांगायचा माझा मुद्दा जो आहे तो हा आहे की आपल्या देशामध्ये अशा प्रकारची संपत्ती अनेक ठिकाणी दडवून त्या काळामध्ये ठेवलेली आहे विश्वास आणि सरकारला त्या ठिकाणी आरोपीच्या पिंजरामध्ये उभं करणं म्हणजे राजकारण आहे राजकारण राजकारणाने अभिप्रेत होऊन तुम्ही ती केलेली गोष्ट ठरेल मी या ठिकाणी सांगतो ही दोन जी मंडळी ही जी दोन खाते आहेत की भूगर्भाशी संबंधित असलेलं खातं आणि पूर्व पुरातत्व विभागाशी संबंधित असलेली जी खाती आहेत त्याच्यामध्ये जाणकार आणि वैज्ञानिक दृष्ट्या सक्षम असलेली माणसं आहेत विज्ञानाचा वापर केला आणि तुम्ही म्हणाल की वैज्ञानिक दृष्ट्या हे तपासलेलं आहे कुकडे जे तुम्हाला वाटतं का की वैज्ञानिक तपासल्यानंतरही असं होऊ शकतं पण अजूनही हातात काही लागलेलं नाहीये पण हे काम सुरू आहे आणि हे जे म्हणतात की त्याप्रमाणे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने याच्यात कितीशी मेहनत घेतली सगळ्यात महत्वाचं काय आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचा उद्देश आहे मानवी संस्कृतीचा अभ्यास करणं सोन्यासाठी उत्खनन करणं या हे छेद दिलाय आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या सुमारे उद्देश जो आहे उद्देश त्याच्या दीडशे दोनशे वर्षाच्या इतिहासामध्ये ही पहिल्यांदा घटना घडते त्याच्या मुख्य तत्वाला उद्देशाला अत्यंत छेद देण्याचं काम केलेलं आहे कारण हे काम तुम्हाला वाटतं का दुसरे रोगेजी म्हणाले की हे राजकारणासाठी होतं आता हे मुद्दे उपस्थित जे केले जातात त्याच्यात राजकारण आहे नाही 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 राजकारणाचा संबंध नाही जे माध्यमातून वर्तमानपत्रातून किंवा माध्यमातून जे दिसत आहे जे शोभन सरकार साधू ह्यांचा जो प्रभाव त्या ठिकाणी जाणवतो आहे आणि जे उत्खनन ज्या कारणासाठी म्हणजे सोन्यासाठी करण्यात आलेलं आहे ते सोन्यासाठी उत्खनन कुठल्याही धातूसाठी उत्खनन करणं हा जिओ आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचा उद्देशच नाही ते काम जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया करतं ते अनेक वर्षापासून करतंय आणि त्याच्या नोंदी जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाकडे असतात कोणत्या ठिकाणी कोणता धातू आहे याचं काम अनेक वर्षापासून भूगर्भामध्ये पाणी कुठं आहे त्याचबरोबर अवधूजी तुम्हाला अवधीजी तुम्हाला ठीक ठीक आहे आपला आपल्याबरोबर विजय किरण आनंद हे जिल्हाधिकारी त्या जिल्ह्याचे उनाव जिल्हा आणि दौंडिया गाव जे आपण म्हणतो जिथे हे प्रकार सुरू आहे त्याचे आहेत मध्य प्रदेशातले तर आप उत्तर प्रदेशातले तर त्यामुळे आपण त्यांच्याकडे सुरुवातीला जाऊया आणि उत्तर प्रदेशातून त्यांची प्रतिक्रिया घेऊया की त्यांना काय म्हणायचं आहे हे कुठल्या परिस्थितीत हे सुरू झालं हे पण आपण जाणून घेऊया विजय किरण जी आपका स्वागत आहे महाचर्चा मे लगता है की किन में इसकी सुरुवात की गई थी नंबर एक और क्या अभी तक की स्थिति क्या है नहीं सत्ताईस सितंबर को ग्राम पंचायत और ग्राम सभा का प्रस्ताव एक प्रत्यावेदन बनाया गया काफी लोगों के हस्ताक्षर से और उसको केंद्र सरकार को उन्होंने प्रेषित किया ग्राम सभा ने केंद्र सरकार के मंत्री जी उस गांव में आए थे और उसके बाद केंद्र सरकार द्वारा एक पत्र लिखा गया जियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया को और उनकी टीम प्रारंभिक सर्वे करने तीन और चार अक्टूबर को हमारे जनपद में आई उन्होंने प्रारंभिक सर्वे करके एक विस्तृत रिपोर्ट दिया जिसका निष्कर्ष यह था कि वहाँ एक नॉन मैग्नेटिक जोन है जिसमें फर्दर की जरूरत है और उसको स्वयं संज्ञान लेते हुए आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया क्योंकि वो एक एस की साइट है उन्होंने वहां पे मुझे एक पत्र लिखा कि दस अक्टूबर को उन्होंने एक पत्र लिखा कि अठारह अक्टूबर को वो आएंगे और खुदान करेंगे नहीं लेकिन मेरा सवाल यह है कि ये जो प्रक्रिया शुरू हुई क्या वो शोभन सरकार जो स्वामी कहते हैं उन, उनके सपने के बाद में शुरू हुई या उससे पहले शुरू हुई थे ये क्या प्रकार है एस आई के डीजी साहब हाँ इसमें जिला प्रशासन या राज्य सरकार द्वारा कोई पहल या कोई पत्राचार कुछ नहीं किया गया था डीजी डीजी एस ने ऑलरेडी मीडिया में ये सामने ऑलरेडी क्लैरिफिकेशन दिया हुआ कि उन्होंने जीएसआई के रिपोर्ट पे यहाँ खुदान करने की का निर्णय लिया है और वो अपना

उस उसमें लगा था कि साधु के सपने के बाद ये हुआ है और जिला प्र, प्रशासन का किस तरह से सभा गए नहीं इसमें जिला प्रशासन की सिर्फ कानून व्यवस्था बनाए रखने के लिए और सुरक्षा व्यवस्था के लिए जिम्मेदारी थी क्योंकि ये उनके अधिनियम के अंतर्गत ये आर्कोलॉजिकल साइट है उनके एक्ट के अंतर्गत सारा अधिकार उनके डीजी और सुपरिंटेंडेंट के पास है कि वो कहीं पे भी खुदान कर सकते हैं और जो उनके प्रोसीजर है उनके अनुसार उनको खुदान कर सकते हैं वही वो कर रहे हैं हम लोग उनको पूरी सुरक्षा व्यवस्था दे रहे हैं उसके कवरेज करा रहे हैं, और वो नोगो एरिया हमने बना करना चाहते हैं, करना चाहते हैं। उसके लिए वो वहाँ स्वतंत्र है हमारे स्टूडियो में श्री श्रीमंत कोकाडे जी मौजूद है ये पुरातत्व तज्ञ है उन्होंने उन, उन, उनका काफी अभ्यास है वो कुछ पूछना चाहेंगे आपसे सर uh

लेकिन आ, आ, जो अभी तक भी एस ने जो स्टेटमेंट दिए हैं और जो इन्होंने हम लोगों ने उनके साथ यहाँ पे आ, काम भी किया है उन्होंने जो अपना स्टेटमेंट्स बार बार मीडिया को दिया हुआ क्लैरिकेशन दिए हैं कि वो वहाँ पुरा तो, तो चीजें क्योंकि वो आर्कियोलॉजिकल साइट है एक पुरानी पुराना वहाँ हिस्ट्री नहीं है नहीं नहीं। और आर्कियोलॉजिकल आइटम जुड़ने के लिए वहाँ प्रदान कर रहे हैं उन्होंने कभी ये मैं नहीं किया है कि वहाँ कोई मेटल के लिए वो खोज कर रहे हैं नहीं हमारे साथ अवधूत वाघ जी भी है जो भाजपा के प्रवक्ता है वो भी आपसे कुछ पूछना चाह रहे हैं नहीं मैं सिर्फ आपको धन्यवाद देना चाहता हूँ सत्तावीस सितंबर को उधर के गांव के लोगों ने एक लेटर भेजा गवर्नमेंट को और गवर्नमेंट के मशीनरी को और अठारह अक्टूबर को खुदाई चालू हो गई इक्कीस दिन में ये लेटर वो ग्राम पंचायत से गवर्नमेंट तक और गवर्नमेंट से तीन डिपार्टमेंट में घूमकर 21 दिन में जो आपने बहुत फास्ट डिसीजन लेके काम किया है इसलिए आपका अभिनंदन <laughs> इसमें कोई कोई डिसीजन से से या स्टेट गवर्नमेंट नहीं लिया गया, ना आपको कहना है कि मिनिस्ट्री ऑफ माइंस जो जियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया देखती है और मिनिस्ट्री ऑफ कल्चर जो भारतीय पुरातत्व सर्वेक्षण देखता है इस मिनिस्ट्री को इसके बारे में कुछ भी मालूम नहीं

मला हा प्रश्न पुन्हा एकदा अवधूत वाघी मी तुम्हाला म्हणतोय की त्यांचं म्हणणं आहे की हे फक्त साधूच्या स्वप्नामुळे नाहीये पण हे हा जो प्रकार झालेला आहे हा एकूणच अभ्यास पूर्ण झालेला आहे त्यांनी एक महत्वाचा मुद्दा सॉरी डी जी साहेबांनी एक अत्यंत महत्वाचा मुद्दा सांगितला की त्या गावामध्ये मंत्री आलेले होते मंत्र्याचं इंटरेस्ट का त्या गावामध्ये येण्याचा आर्कोलॉजिकल साईट असेल तर आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे रिजनल ऑफिसर आहेत लखनौच्या रिजनमध्ये ते येत आहे जसं आपलं मुंबई रिजन आहे मग लखनौचे रिजनल ऑफिसर किंवा ए एस आयचे जे डायरेक्टर आहेत त्यांनी येणं आपण संयुक्त ठरवू शकतो किंवा आर्कॉलॉजिस्ट आले तर संयुक्त मंत्र्याचा जा दौरा झाला आणि त्यानंतर ज्या घडामोडी वेगाने झालेल्या आहेत इतकं म्हणजे इतकं मो एखाद्या इत गावच्या साईडचं एक्सावेशन व्हावतात काळ यासाठी म्हणजे महिन्यामध्ये घडामोडी का होतात बरोबर तुम्हाला तु, की हे कसं आहे एक्सावेशन प्रक्रिया आहे त्याचं एक्सप्लोरेशन म्हणजे सर्वेक्षण त्यानंतर एक्सावेशन हे ट्रॅडिशनल पद्धती झालं नेपोलियनच्या काळामध्ये काय झालेलं होतं असं जायचं खांदायचं म्हणजे कुठल्या तरी धातूच्या वाघ साहेब तुम्हाला काय म्हणायचं मग अशी रोगेजी जसं म्हणाले की याच्यात राजकारण आहे आणि राजकारणासाठी याचा वापर केला जातोय जो काय प्रकार आहे त्याचा नाही रोगेंच्या मतांचा मी आदर करतो परंतु राजकारणाचा प्रश्न नाहीये कित्येक वेळा एखाद्या गोष्टीकडे अतिशय लॉजिकल दृष्टिकोनातून बघावं लागतं एक बघा एक हजार मेट्रिक टन सोनं याची किंमत आहे तीन लाख कोटी रुपये आता ही जी गढी आहे ही गडी म्हणजे साधारण मराठीच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर एक छोटासा किल्ला आपण ज्याला किल्लेदार म्हणतो तो पण रायगड एवढा मोठा नाही एक छोटासा किल्ला मुरुड जंजीराचा किल्ला एवढा पण नाही एक छोटासा किल्ला ज्याची सर्वात उंच इम, इमारत जी आहे किंवा उंच जी तटबंदी आहे ती फक्त अठरा फूट आहे हा किल्ला हा साधारण अर्धा एकरहून कमी किंवा एक एकरहून कमी अशा ह्याच्यात गेलाय परंतु त्याच्या आजूबाजूला जागा भरपूर आहे आता ही जी गडी आहे हा गडीचा जो मालक आहे हा जो किल्लेदार आहे हा हा एक थोर सेनानी होता निसंशय अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये ज्यावेळी ब्रिटिशांच्या विरुद्ध भारतीयांनी उठाव केला त्याच्यामध्ये ब्रिटिशांनी या गडीदाराला त्याचं नाव मला आता आठवत नाही परंतु त्यांना पकडण्यात आलं आणखीन त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली हा भारताचा इतिहास आहे रामबक्स सिंग, राम सिंग त्यांना फाशीची फाशी दिली म्हणजे एवढा तो स्वातंत्र्य सेनानी होता परंतु एवढ्या छोट्या गडीच्या खाली तीन लाख कोटी रुपयाचा खजिना असेल हे संभवतं का याचा एक सर्वसाधारण माणसाने विचार केला पाहिजे त्याच्यासाठी सर्वेक्षण करायला नको पॉईंट नंबर एक पॉइंट नंबर दोन आता जसं रोगे साहेब म्हणाले की केरळामध्ये जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये तिकडच्या राजांनी गेल्या हजारो वर्षापासून दिलेलं जे सोनं आहे सोनं ते तिकडे त्या भुयारामध्ये ठेवलेलंच होतं आणि ह्याच्यासाठीच पुरातत्व विभागाकडे संशोधनात्मक पुरावाच होता आणि हे काही खोदलेलं नाहीये हे खोदकाम केलेलं नाहीये कालांतराने ते बंद झालेले दरवाजे उघडण्यात आले हे उघडायचे की नाही त्याच्यावर असलेला वाद तिकडच्या संस्थानाचा वाद तिकडच्या सरकारचा वाद या वादाला शेवटी तिकडच्या मुख्य न्यायालयाने ज्यावेळी अनुमती दिली त्या अनुमतीने हे उघडलेले दरवाजे आहेत इकडे कुठच्याही प्रकारचं उत्खनन झालेलं नाही त्यामुळे हे दोन विषय एकत्र करायचे कारण नाही आणि ॲज फार ॲज राजकारण असं हा इथे राजकारणाचा प्रश्न नाही एके ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी आपण महाराष्ट्रामध्ये एक पुरोगामी सरकार म्हणून एक जी आर पास करतो एक कायदा पास करतो आणि तिथं आपण एकही ठिकाणी आपण पुरोगामी आहात म्हणून दाखवायचो आणि दुसऱ्या ठिकाणी आपलं जो मिनिस्टर आहे तो मिनिस्टर एका साधूच्या स्वप्नावर विश्वास ठेवून केवळ एकवीस दिवसामध्ये तिकडे उत्खनन करायला लावतो मला वाटतं देर इज समथिंग रॉंग इकडे राजकारणाचा प्रश्न नाही पण सरकार जर कुठेतरी चूक करत असेल तर ती चूक आहे हे दाखवणं हेच विरोधी पक्षाचं काम आहे आवारजी तुम्हाला काय म्हणायचं की तुमची अखिल भारतीय जी संस्था आहे त्या संस्थेने मग याबाबत काय केलं तर तुम्हाला वाटतं की हा हे सर्व जे आहे ते अंधश्रद्धा आहे आणि अंधश्रद्धे पायी झालेले आहे तर मग तुमच्या संस्थेने या बाबतीत नक्की काय भूमिका घेतली आणि आमची अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची ही स्पष्ट भूमिका आहे की माणसाच्या स्वप्नांना आणि स्वप्नात जे दृष्टांत होतात याला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही खरं म्हणजे यावर मोठ्या प्रमाणावर आपल्या जगभरात संशोधन झालं आहे अमेरिकेमध्ये ड्यूक विद्यापीठात एकोणीसशे एक ते एकोणीसशे या काळामध्ये पॅरासायकोलॉजी डिपार्टमेंट निर्माण झालं डॉक्टर जे बी राईन या शास्त्रज्ञाच्या नेतृत्वाखाली सुमारे पंच्याहत्तर वर्ष पॅरासायकोलॉजी डिपार्टमेंटमध्ये मोठ्या प्रमाणावर संशोधन झालं आणि या संशोधनाच्या अंती हे डिपार्टमेंट बंद करण्यात आलं म्हणजे माणसाला जे दृष्टांत होतात प्री कॉग्निजन्स पूर्वाभास दृष्टांत ज्याला म्हटलं जातं याला कुठलाही वैज्ञानिक आधार नसतो आणि या प्रकरणामध्ये म्हणजे कलेक्टर वेगळं सांगतायत पण या प्रकरणामध्ये जे मीडियाने एकंदरीत दाखवलं जे जगभरात गेलं की एका साधूच्या स्वप्नावरून हे सगळं खोदकाम चालू आहे ते जर तसं असेल तर हे आपल्या भारतीय घटनेच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विकास करण्याच्या मूळ कलमाला छेद देणारी ही घटना आणि केंद्र सरकारकडून असा प्रयत्न झाला असेल तर तो अतिशय चुकीचा प्रयत्न आहे रविजी तुम्हाला वाटतं का की हा चुकीचा प्रयत्न आहे आणि जर असं झालं असेल तर मग याला आपण काय सांगायचं कारण अजून तरी तिथे काही मिळालेलं नाही आहे हे दोन्ही विभाग आपण जे मगाशी म्हणत होतो हे केंद्र सरकारच्या अखत्यारी देतात केंद्र सरकारने यावर वाद पण झाला की नंतर कोणाचा हक्क असणार यावर पण आपण बरंच काय वाचलेलं आहे की राज्य सरकारचा हक्क असणार आहे या संपत्तीवर की केंद्र सरकारचा मग आता नक्की लोकांनी यामध्ये काय समजावं नाही आता या ठिकाणी स्पष्टपणे त्या ठिकाणचे जे कलेक्टर आहेत त्यांनी ते सांगितलं की तिथे जे हे दोन जी डिपार्टमेंट आहेत भूगर्भशास्त्रशी संबंधित असलेलं डिपार्टमेंट आणि पुरातत्व विभागाशी संबंधित असलेली जी डिपार्टमेंट आहेत या डिपार्टमेंटच्या संबंधित अधिकाऱ्यांनी शास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी संशोधन केलं परीक्षण केलं आणि त्यानंतर त्यांनी निर्णय घेतला आणि तो निर्णय घेत असताना त्याने असं काही म्हटलेलं नाही आहे की आम्ही त्या साधूला स्वप्न पडलं म्हणून आम्ही तिथे सोनं शोधण्यासाठी म्हणून आम्ही उत्खनन करतो आहोत असं त्याने काही कुठेही म्हटलेलं नाही आहे त्याने असं सांगितलं आहे की पुरातत्व विभागाचं जे काम आहे की या जमिनीच्या पोठामध्ये ज्या अनंत काळापासून ज्या काही गोष्टी ज्या दडून बसलेल्या आहेत आमच्या संस्कृतीशी संबंधित असलेल्या आमच्या जीवनाशी संबंधित असलेल्या त्या वस्तू शोधण्यासाठी म्हणून आमचं उत्खनन चाललेलं आहे अशा प्रकारे सांगितलेलं आहे आणि मी एक आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की दोन चार दिवसापूर्वी आपण वर्तमानपत्रामध्ये वाचलं असेल की ऑस्ट्रेलियातील वैज्ञानिकांना की निलगिरीच्या पानांमध्ये निलगिरीच्या पानामध्ये खोडामध्ये पारंब्यामध्ये वगैरे वगैरे जे आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा सोन्याचा अंश सापडला असं त्या ठिकाणी या वर्तमानपत्रामध्ये आपण वाचलं माझा विश्वास विश्वास आपण त्या ठिकाणी शास्त्रज्ञ मंडळी सांगतायत आणि त्याच्यावरती संशोधन चाललेलं आहे त्याच्यावरती संशोधन अगदी सुरुवातीला केंद्र चाललेलं या ठिकाणी मला सा बोलायला द्या या ठिकाणी ते कोणीतरी मंत्री गेले आणि त्या ठिकाणी जाऊन आले आणि त्याने सांगितलं की नाही आपल्याला माहित नाहीये त्यांनी दबाव आणला की आपल्याला माहित नाहीये परंतु जरी त्यांनी दबाव आणला असेल तरी त्या ठिकाणी त्या विषयाशी संबंधित असलेली जी जाणकार मंडळी तज्ज्ञ मंडळी शास्त्रज्ञ मंडळी या मंडळीने त्याच्यावरती आपण काय करायचा त्या साधूला दृष्टांत झाला किंवा त्या दृष्टांताप्रमाणे त्या मंत्र्याला दृष्टांत झाला परंतु त्याच्यावरती शेवटी ते खोदकाम करायचं का नाही हा जो निर्णय आहे तो त्या संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी निर्णय घ्यायला पाहिजे एखाद्या साईडचं ज्यावेळेस उत्खनन होतं त्यावेळेस स्थानिकांना आजूबाजूच्या लोकांना त्याबद्दल कुतूहल असणं त्या ठिकाणी काहीतरी रहस्यमय काही वस्तू असाव्यात सोनं असावं असं वाटणं स्वाभाविक आहे काही मायथॉलॉजी त्याच्या पाठीमाग असते मी ज्या गावावरून आलेलो आहे वाकाव या ठिकाणी देखील सोलापूर विद्यापीठ आणि पुण्यातील डेक्कन कॉलेजच्या संयुक्तपणे एक्साबिशन उत्खनन झालेलं आहे मी स्वतः नांदेड जिल्ह्यातील पैनगंगेच्या काठावरती शिवूर या ठिकाणी उत्खननासाठी गेलो होतो तर उत्खनन सुरू असताना आजूबाजूच्या गावातील लोक जिल्ह्यातील लो, पर लोक परजिल्ह्यातील लोक प्रचंड गर्दी करायचे आणि रोज विचारायचे की ती सापडलं संध्याकाळी म्हणजे आठला एक्सावेशन सुरू होतं आणि सायंकाळी पाचला सुट्टी होते तर ट्रेन ची घेतल्यानंतर म्हणजे एक्सन केल्यानंतर आणि स्क्रॅपर मारल्यानंतर परत तिथं कुदळ मारायचे नाही असा एक संकेत आहे नियम आहे तो तर ज्यावेळेस वर्तुळाकार एखाद्या पॉटरीचा किंवा खापराच्या भांड्याच वर्तुळाकार जर का तोंड दिसलं तो याच्यात तो अजून एक प्रश्न आहे की जेव्हा हा प्रकार सुरू झाला या गावात तेव्हा वीस मीटर खोल असं एक यंत्र टाकण्यात आलं खड्डा करण्यात आला आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की याच्यात काहीतरी आहे म्हणून हे करावं हे अत्यंत चुकीचं आहे एकदम एवढा मोठा खड्डा घेणं कारण ही झाली खूप दोनशे अडीचशे वर्षापूर्वी ट्रॅडिशनल आर्कोलॉजी जी होती त्यानंतर आले आल्याने आता पोस्ट प्रोसेसर म्हणजे आधुनिक आर्कोलॉजी मध्ये किती ट्रेंच घ्यायचा क्वाड्रंट किती असावा माप कशी असावीत आणि किती खांदायचं रोज ह्याचे देखील किती इंचाचं तो एक घ्यायचा घाईघाईस झालेला आहे नक्की हे षडयंत्र आहे आणि हे अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी बाब आहे एखाद्या साधूच्या बोवाच्या सल्ल्यावरून जर का आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया चालणार असेल आणि सगळ्यात मध्ये आता सर्वात सर्व चालू आहे की ती मानवी संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी उत्खनन करतो आहे मग जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची गरज का भासली तुम्हाला अरे जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया हे स्वतंत्र खाता आहे त्याचं काम आहे भूगर्भातील खनिज धातू याचा अभ्यास करणं आणि त्यांच्याकडे सगळ्या नोंद आहेत त्यामुळे तिथं सोनं शंभर टक्के नाही मी सांगतो तुम्हाला बिलकुल सोनं तिथं सापडणार नाही पण तुम्हाला काय म्हणायचं की हे सगळं केलं जात ते आता हे सगळं जे आपल्याला दिसतंय ते थांबवण्यासाठी नाही बरोबर आहे ते ज्या पद्धतीने कोकाटे साहेब म्हणाले की खोदकाम जे ज्या पद्धतीनं केलं केलं गेलं एखाद्या साधूच्या स्वप्नात स्वप्नांनी जे सांगितलं त्याच्या स्वप्नातलं सोन्याचा खजिना शोधण्यासाठी हा सगळा प्रकार केला गेला ते सगळं झाल्यानंतर मीडियावर ज्या पद्धतीने ते सगळं आलं आल्यानंतर केंद्र सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका व्हायला लागली केंद्र सरकारमध्ये काम करणाऱ्या माणसांवर टीका व्हायला लागली आणि प्रामुख्यानं ज्या शरद पवारांच्या नेतृत्वाखालच्या मिनिस्ट्रीच्या खाली जे काम करतात राज्यमंत्री त्या खात्याचे चरणदास मन कळत न कळतपणे पवार साहेबांवर सुद्धा या निमित्ताने टीका झाली केंद्र सरकारची बदनामी अशा पद्धतीने होती आहे हे लक्षात आल्यानंतर केंद्र सरकारने या प्रकरणी घुमजाव केलं असं मला वाटते कारण की उन्नावचे कलेक्टर जे सांगतात त्या कलेक्टरच्या कुठल्याही शब्दामध्ये साधूचा उल्लेख नव्हता ॉजी डिपार्टमेंट जे काही सांगितलं त्याच्यातही साधूच्या स्वप्नांचा उल्लेख नाही म्हणजे आपली या अशा पद्धतीनं बदनामी होते आपल्या मूळ धर्मनिरपेक्ष तत्वाला धक्का लागते की काय याची भीती सरकारला वाटली म्हणून सरकारने केलेलं हे गुमजाव असावं असं मला माझ्या मा मते रोगेजींना याच्यावर बोलायचं असेल नाही नाही घुमजाव करण्याचा प्रश्न येतोच कुठे मी काय म्हटलं या ठिकाणी केंद्र सरकारला परत परत या ठिकाणी धोपटण्याचा जो प्रकार होतो आहे तो काय मला काही बरोबर योग्य वाटत नाहीये या ठिकाणी दोन डिपार्टमेंट आहेत त्या डिपार्टमेंटमध्ये मी मगापासून म्हणतोय की संबंधित अधिकारी आहेत तिथे शास्त्रज्ञ आहेत त्या विषयाचा चा चांगला अभ्यास असलेली मंडळी आहेत जर एखाद्या मंत्र्याच्या दबावाखाली जर कोणी निर्णय घेत असेल तर त्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी ठणकावून सांगला पाहिजे की हे चुकीचं आहे म्हणून हे चुकीचं आहे म्हणून सांगण्याची जबाबदारी जी आहे ती त्या अधिकाऱ्यांची आहे त्यांनी सांगितलं आणि ह्यांनी केलं त्या साधूला कुठेतरी दृष्टांत झाला त्याचा परिणाम त्या मंत्र्यावरती झाला आणि ते तिथे जाऊन आले म्हणून याने खोदकामाला सुरुवात केली ही गोष्ट मला काय मान्य नाही आहे मी आपल्याला एक सांगतो अगदी सुरुवातीला सांगितलं की असल्या गोष्टींच्या वरती माझा किंवा माझ्या पक्षाचा जरासुद्धा काडी मात्र सुद्धा विश्वास नाहीये आम्ही जे आहोत या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये पुरोगामी पक्ष म्हणून पुरोगामी सरकार म्हणून आम्ही या ठिकाणी काम करतो अवधूतजी तुम्हाला मान्य आहे का आता जे रोगीजी म्हणतायत की एकूणच हा अधिकाराची मिस्टेक असू शकेल पण सरकारचा याच्यामध्ये कुठलाही सहभाग नाही नाही हे नेहमीच आहे की जर काही चांगलं झालं तर ते पक्षानं केलं सरकारने केलं आणि काही चुकीचं झालं ते बिचाऱ्या गरीब अधिकाऱ्यांच्या माथी मारून जायचं हे नेहमीच आहे मुख्य प्रश्न असा आहे की सत्तावीस सप्टेंबरला मी एकदम क्लिअरली सांगतो सत्तावीस सप्टेंबरला गावच्या लोकांनी एक पत्र दिलं आता ते कोणाला दिलं काय दिलं हे सोडून देऊया आणि अठरा ऑक्टोबरला उत्खनन सुरू झालं एकवीस दिवसामध्ये हे पत्र या तिन्ही डिपार्टमेंट मध्ये फिरलं आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये संशोधनाला किती दिवस गेले सरकार जे परत परत म्हणत आहे की तिकडे संशोधन झालं एकवीस दिवसामध्ये श्रीमंत आपण कोकाटे तुम्ही मला या माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या की एकवीस दिवसामध्ये इन्क्लुडिंग हे ब्युरोक्रॅटिक फाईल फिरवणं एकवीस दिवसामध्ये अशा प्रकारच्या संशोधनाचं काम सुरू होऊ संपतं का हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न माझा असा आहे की साधूला पडलेलं स्वप्न पहिलं की उत्ख की ह्यांनी केलेली इन्व्हेस्टमेंट पहिली जर असं असेल की आधीपासून तिकडे इन्व्हेस्टिगेशन होत असेल तर आपण असं म्हणूया की आधी इन्व्हे इन्व्हेस्टिगेशन झालं आणि नंतर साधूला स्वप्न पडलं मग मला काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी हे डिक्लेअर करू देत की आम्ही साधूच्या स्वप्नावर विश्वास न करता आम्ही आधीपासून आणि मग त्या प्रकारचे पुरावे त्यांनी समोर मांडू देत मला इथे नेमकं काय म्हणायचं आहे की हा प्रश्न मंदारजी इथेच संपत नाहीये इथे उत्खननाचं शंभर एक हजार मेट्रिक टनाच्या सोन्यासाठी उत्खननाचं चा काम चालू आहे त्याच शोभन सरकारने डिक्लेअर केलेलं आहे की तिकडे आणखीन दोन ठिकाणी एके ठिकाणी दीड हजार टन आणि दुसरीकडे अडीच हजार टन त्यांनी लोकेशन्स पण दिलेले तशी चार हजार मला चार मला, हजार प्रश्न याच्यात की मोदीजींनी सुरुवात पहिल्यांदी याच्यावर टीका केलेली आणि नंतर माफी मागितली असं पण छापून तुमचं मत काय नाही मी त्या प्रश्ना प्रश्नावर येतो तुमच्या प्रश्नाला सविस्तर उत्तर देतो तर चार हजार मेट्रिक टन पण सोनं आहे म्हणजे एक हजार मेट्रिक टन अजून कशात काही नाहीये आलेलं नाहीये ती पाताळात आहे आता मला असा प्रश्न विचारायचा आहे पुन्हा सरकारला या तुमच्या माध्यमातून की त्याच्यावर पण विश्वास ठेवून आणखी दोन ठिकाणी जर तुम्ही उत्खननाचं काम सुरू करणार आहात का याचं प्रश्नाचं उत्तर हवं आता तुम्ही जो प्रश्न विचारलात मोदीजींच्या बाबतीमध्ये मोदीजींनी त्या सभेमध्ये ज्यावेळी उत्खननाचं काम सुरू झालं होतं त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की पुरी दुनिया अपने पर हस रही है एक करने के बजाय बाहर जो हमारा काला धन है उसको वापिस लाई हे पहिलं स्टेटमेंट होत त्याच्यानंतर सरकारांनी म्हणजे हे जे संत आहेत त्यांनी एक लेटर मोदीजींना पाठवलं होतं त्या लेटरवर मोदी लोक पेपरमध्ये आलेले की मोदीजींनी माफी मागितली ऑफिशियली महाराष्ट्राचा भाजपचा प्रवक्ता म्हणून मी हे ऑफिशियली नोट आपल्याला सांगू इच्छितो की त्यांनी ट्वीट केले दोन ट्विट केले पहिलं जे ट्विट आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे संत शोभन सरकारवर लाखो लोकांचा अनेक वर्षे विश्वास आहे मी त्यांच्या तपस्या व त्यागाला प्रणाम करतो दर इज नथिंग रॉंग इन दॅट नंबर दोन मी भारत सरकारला विनंती करतो की त्यांनी परदेशी दडवलेल्या काळ्या पैशावर एक श्वेतपत्रिका जारी करावी व लोकांचे समाधान करावे आता ह्याच्यामध्ये माफी मागण्याचा प्रश्न कुठे आहे आम्ही मागे जाण्याचा प्रश्न कुठे आम्ही आम्ही कधीही म्हटले नाही एक मिनिट तुम्ही नंतर प्रश्न आम्ही कधीही म्हटलेलं नाहीये की या गोष्टीवर आमचा विश्वास आहे आम्ही कधी शोभन सरकारवर टीका केली नाही आम्ही सरकारवर टीका केलेली आहे आम्ही सरकारला सांगितलेलं आहे की प्रायोरिटीने परदेशामध्ये असलेले काळे पैसे परत आणा आणि ह्याच्याबद्दल आम्ही ठाम आहोत रोगेजी मला दुसरं पण म्हणायचं आहे की जेव्हा हा सर्व प्रकार सुरू झाला तेव्हा बरेच मंत्री किंवा केंद्रातून पण असं आलं की हे जर इकडे सोनं मिळालं तर यात आमचा हिस्सा हिस्सा असणार आहे नंतर राज्य सरकार म्हणाले यात आमचा हिस्सा असणार आहे गावाले म्हणाले की आमचा हिस्सा असणार आहे तर एकूणच की साधूवर विश्वास ठेवला कुठे ना कुठेतरी कोणीतरी विश्वास ठेवला मग त्या सरकारमधले लोक जे असतील किंवा बाकीचे लोक असतील याच्यावर तुमचं स्पष्ट मत काय आणि तुम्हाला असं म्हणायचं आहे का की साधू हा प्रकार झालाच नाही आणि एकूणच संशोधनाचाच विषय नाही एक गोष्ट आहे की जर साधूने सांगितलं किंवा त्याला दृष्टांत झाला म्हणून जर आम्ही त्या खोदकामाला जर सुरुवात केलेली असेल तर ती सरकारची चूक आहे जर याच्यामध्ये सरकारचा खरोखर सर, सर, सरकार जर स सरकारने जर याच्यामध्ये निर्णय घेतलेला असेल तर परंतु मी मगापासून सांगतो आहे की या ठिकाणी सरकारपेक्षा संबंधित असलेली जी खाती आहेत ह्या खात्यांचाही त्याच्यामध्ये संबंध आहे आणि म्हणून मी मगापासून त्यांचं नाव घेतो आहे आता हे ज्या वेळेला ही सुरू चर्चा सुरू झाली त्यावेळेला आता आमचे मित्र म्हणाले की त्यांनी कुठे मागमी मागितली परंतु ज्या वेळेला आम्ही त्या टी व्हीवरती बघितलं मोदी बोलत असताना त्यावेळेला त्यांनी काँग्रेसची खिल्ली उडवली त्या बाबाचीसुद्धा खिल्ली उडवली आणि चोवीस तासाच्या आतमध्ये त्यांनी घुमजाव केलं त्यांना सर्टिफिकेट देऊन टाकलं आता हे जी मंडळी आहेत ती या बोटावरची थुकी त्या बोटावरती करण्यामध्ये फार चतुर आहेत त्याच्याबद्दल त्यांच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही आहे मी आपल्याला एकच सांगतो की या ठिकाणी अशा प्रकारच्या प्रवृत्तीच्या आहेत अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत या घटनेचा काँग्रेस पक्षाने सातत्याने निषेध केलेला आहे परंतु ज्या वेळेला असं ज्याने ज्या वेळेला अशी घटना घडते त्यावेळेला सरकारकडून सांगितलं जाऊ शकतं की बाबा त्या ठिकाणी तुमचं जे खातं आहे त्याचं सर्वेक्षण करा आणि नक्की त्याच्यामध्ये खाय मग मगाशी मी जे उदाहरण सांगितलं की त्या थिरुअनंतपुरमचं हे जे होतं ते अनेक वर्षांपासून कोणालाच माहीत नव्हतं त्यावेळेला तिथे संशोधन झालं त्यावेळेला कळलं की त्या ठिकाणी तीन अशी त्या भुयारामध्ये तीन खोल्या आहेत आणि त्याच्यामध्ये संपत्ती दडवून ठेवलेली आहे तसं आजही आपल्या देशामध्ये असं सांगितलं जातं अनेक जे विचारवंत त्याच्यावरती ते म्हणजे जे यांच्यासारखे जे विचारवंत आहेत हे सुद्धा सांगतायत की देशामध्ये आजही अनेक ठिकाणी अशा प्रकारची संपत्ती पूर्वीच्या काळामध्ये घरामध्ये सुद्धा काही मंडळी आपल्या घरामध्ये जर मौल्यवान वस्तू असेल तर चोरापासून संरक्षण व्हावं म्हणून ते जमिनीमध्ये पुरून ठेवत असत अशाच प्रकारे त्या काळातले राजे महाराजे जे आहेत ते करत होते मी सांगत नाही की त्या साधूला स्वप्न पडलं म्हणून त्याच्यावरती कुठेतरी तुमचा विश्वास आहे का म्हणजे विश्वास म्हणजे अग्निशमतेवरती नाही परंतु जी वास्तविकता आहे अनेक चार पाच पाच हजार वर्षापूर्वीचा जो आमचा इतिहास काय म्हणाल की ते म्हणतात की इतिहासावर इतिहासाला धरूनच काही गोष्टी केल्या जातात काही पारंपरिक गोष्टी आहेत आपल्या भारत देशात घडलेल्या आहेत आणि त्यामुळे असं करणं भाग पडू शकतं नाही मला सांगा तुम्ही की एक ज्या पद्धतीने अवधूतजींनी त्या पत्राचा प्रवास सांगितला अहो जिथे आमदार खासदारांच्या पत्राला सहा सहा महिने साधी पोच मिळत नाही केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो अशा एकुंदरीतल्या परिस्थितीमध्ये एका बाजूला इतका विलंब प्रत्येक कामासाठी लागत असताना केवळ एकवीस दिवसामध्ये केंद्र सरकारच्या तीन डिपार्टमेंटमधून फाईल फिरवून लगेच त्याचं चा सर्वेक्षण चालू होते खोदकाम चालू होते याचा अर्थ चरणदास महंत जे आहेत त्यांचा किती यात इंटरेस्ट होता आणि त्या चरणदास महंतांचा शोभन सरकारांच्या एकूणंदरीत शिष्यत्वाशी किती जवळचा संबंध आहे हे दिसून येते अवधूतजींनी मगाजी जे सांगितलं की मोदीजींनी माफी नाही शा मागितली मला सांगा की पहिल्या दिवशी मोदीजी स्पष्ट म्हणतात की हे क्या चल रहा है दुनिया हम्पे है आणि दुसऱ्या दिवशी ते ट्वीट करून सांगतात की मी त्याच्या त्यागाला आणि समर्पणाला सलाम पना करतो हे सगळं आलं कुठून म्हणजे ज्या स्वप्न दृष्टांत आणि स्वप्नाच्या आधारावर ज्यांनी सांगितलं तुम्ही त्या स्वप्नाला आणि दृष्टांताला सलाम करता असा त्याचा अर्थ होतो नाही अजून जोड प्रश्न हा की मोदीजी मोदीजी बऱ्याच वेळा आपण म्हणतो साधू संघ संतांचं सा स्वागत करताना आपल्याला जे दिसतात मग यावरून पण जनतेने काय बोध घ्यायचा कारण आत्ता जसं आवारे यांनी विचारलं तो एक प्रश्न आहे आणि असा जर मेसेज जा, जात असेल तर मग सामान्य जनतेने विश्वास ठेवून कुठला तरी कार्यक्रम हाती घेतला तर मग आपण त्यांना दोषी का समजावं एक पहिली गोष्ट म्हणजे समजा की या देशामध्ये साधू आणि संतांची परंपरा आहे मग ते ज्ञानेश्वर असोत नामदेव असोत तुकाराम असोत आता तुकारामांनी सुद्धा गाथा जम याच्यामध्ये बुडवल्या आणि त्या वर आल्या असा लोकांमध्ये एक समज आहे आता तो खरा की खोटा यामध्ये मी जायचं नाही ज्ञानेश्वरांनी रेड्या करवी वेद वदविले ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली अशा पुष्कळ कथा या समाजामध्ये प्रचलित आहेत परंतु त्या कथा एका बाजूला तरी त्यांना आपण संत म्हणतो आणि हात जोडतो अंधश्रद्धा निर्मूलन कधी हे सांगत नाही की संतांना नमस्कार करू नये शोभन सरकारचे लाखो तिकडे भक्त आणि अनुयायी आहेत ह्या शोभन सरकार एक गोष्ट वेगळी जर स, जर स्वप्न बाजूला केलं तर शोभन सरकारांनी काही प्रॉपर्टी जमवलेली नाही अतिशय साध्या पर्णकुटीमध्ये राहतात आणि त्यांचे जे साधू आणि संत आहेत ते पण तिकडे अतिशय चांगलं काम करतात त्यामुळे ते त्यांचा जो त्याग आहे आणि त्यांची जी तपस्या आहे त्याला जर मी प्रणाम करतो एक संत म्हणून आणि साधू म्हणून तर ह्याच्यामध्ये चुकीचं आहे काही म्हणत नाही परंतु आदरणीय मोदी साहेबांनी कधीही सांगितलं नाही की त्या स्वप्नावर माझा विश्वास आहे त्यांनी असं कधीही सांगितलं नाही की त्या स्वप्नाला अनुसरून तिकडे उत्खनन करा त्यांनी असं कधीही त्या सांगितलं नाही की याला माझा पाठिंबा आहे त्याचबरोबर त्यांनी कधीही टीका पण केलेली नाहीये परंतु पहिल्या दिवशी त्यांनी दिलेलं स्टेटमेंट हे बरोबरच आहे की एक क्या चल रहा है दुनिया हमारे उपर हस्तीये हे त्यांनी त्यांचं स्टेटमेंट मागे पण घेतले कोकणजी मला तुम्हाला एक विचारायचं आहे की आपल्या देशाची जी वारंवार प्रतिमा विदेशात असते की बाबा साप आहेत तिकडे अजून काय आहे अजून काय आहे, का आहे तुम्हाला वाटतं का असे सगळे प्रकार जे घडतात त्यामुळे आपली प्रतिमा कुठेतरी बाहेरच्या देशात बाहेरच्या जगात कुठेतरी मलिन होते निश्चितच अत्यंत बदनाम देश होत चाललेला व बुद्धाचा देश महावीराचा चारवाकाचा शिवराय फुले शाहू आंबेडकरांचा देश आहे विज्ञानवादी खूप मोठी परंपरा आपल्या देशाला आहे पण साधूच्या सल्ल्यावर जर का सरकार किंवा एखादं खतं चालणार असेल तर हे अत्यंत धोकादायक आहे कारण गुप्तधनासाठी नरबळी होत दिले जातात आपल्या देशात अजून सुद्धा नरबळी दिले जातात ह्याचं काय होईल की स्वप्नामध्ये एखादी जर का गोष्ट कोणाच्या आली आणि सगळ्यात महत्वाचं पुरुषोत्तम आवारे पटलांनी सांगितलं की स्वप्नाला कोणताही प्रत्यंतर पुरावा नसतो क्रॉस रेफरन्स नसतो समजा आता नरेंद्र दाभोळकरांचे जे मारेकर आहेत ते शोधायचे एखादा स्वप्नात मनाला माझ्या स्वप्नात आला अमुक अमके मारेकर आहेत हे कोर्टग्राह्य धरणार आहे का पोलीस खतग्राही धरणार आहे का यातून अंधश्रद्धा वाढीस लागेल एका बाजूला चीन जपान अमेरिका युरोप चंद्रावर जाऊन आले लोक मंगळावर जाण्याची भाषा बोलतात इतकं जग बदलत चाललेलं आहे आणि आपण खड्ड्यात चाललोय भारत सरकारला जर का करायचं असेल तर देशातल्या जेवढ्या मठ मंदिरामध्ये सोनं आहे ते सोनं गोळा करावं आणि शिक्षण शालेय शिक्षणाचा तुम्हाला आपले आपल्या देशाची इमेज जसं मोदीजी पण म्हणाले की आपल्या देशाची इमेज जी आहे ती बाहेरच्या जगात कुठेतरी अशा गोष्टींमुळे खराब होते हे तुम्हाला पटत अशा गोष्टींना ज्या तऱ्हेने लोकांच्यामध्ये पसरवलं जातं मी आपल्याला सांगू इच्छितो की लोक गेले की सोनं मिळतंय म्हणून धावत गेले परंतु त्याचबरोबर जवळजवळ या देशातले पन्नास सुद्धा त्या ठिकाणी गेले आणि त्याने जगाला दाखवून दिलं कळलं का नाही काय आहे ते तर मी मला म्हणायचं आहे की असल्या गोष्टींमुळे देशाला काही चांगलं असं नाव होतं अशातला काही भाग नाही त्याचा परिणाम आपल्या देशावरती होत असतो परंतु जी वास्तविकता असते त्याच्यापेक्षा सुद्धा भडक करून ते, ते लोकांच्या समोर मांडलं जातं मी आपल्याला परत परत सांगतो या ठिकाणी ह्या सरकारला किंवा केंद्र सरकारला किंवा राज्य सरकारला कि सरकार बदनाम करण्यापेक्षा प्रत्येक माणसाचे काही जॉब्स ठरलेले आहेत त्यांचे काही कर्तव्य ठरलेले त्यांचे काही कामं ठरलेले आहेत आणि सरकारच्या अंडर जे काम करणारे वेगवेगळे डिपार्टमेंट असतात त्याच्यामध्ये जाणकार मंडळ असतात जा जा हो या जाणकार मंडळीने काय निर्णय घ्यायचा हे विवेकाला स्मरून त्या ठिकाणी निर्णय घ्यायचे असतात आणि जर अशा तऱ्हेने जर निर्णय त्यांच्याकडून होत असतील तर ते काही बरोबर नाहीये ही मानसिकता सगळ्यांनीच बदलण्याची गरज आहे ठीक आहे आमचे विशेष प्रतिनिधी मयूर आडकर यावेळी कांदिवलीला आहेत बॅक बॅकपॅक जी नवीन यंत्रणा आली आहे ते यंत्रणे आपण त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांना विचारूया की याच्यावर त्यांना काय वाटतं तर त्यांच्याबरोबर जे सहभागी आहेत ते आपल्याला सांगतील की त्यांचं मत याबद्दल काय मयूर सर उत्तर प्रदेशातल्या मध्ये दौंडिया गावामध्ये एका गडीमध्ये स्वप्न आहे स्वप्न पडलं एका साधूला शोभन महाराजा स्वप्न महाराजाला स्वप्न पडलं आणि तिथे एक हजार टन स्वप्न सोनं आहे असं त्यांना स्वप्न पडलं आणि सरकारने त्यावर इम्प्लिमेंटेशन चालू केलं उत्खनन चालू केलं मी इथे आहे दामोनगर या कांदिवलीच्या परिसरामध्ये आहे जिथे नव्वद टक्के उत्तर प्रदेशीय राहतात आणि त्यांचे प्रतिनिधित्व करणारे सामाजिक कार्यकर्ते पप्पू काळे माझ्यासोबत आहेत त्या सर्व उत्तर प्रदेशीय लोकांनी त्यांच्याकडे या विषयाच्या काही प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत त्या आपण त्या पप्पू काळे या साहेबांकडूनच ऐकूया सर नमस्कार माझं नाव पप्पू काळे मी समाज कार्यकर्ते आहे दामूनगरमध्ये दामोनगरमध्ये काय आमच्या एवढ्या शहरामध्ये म्हणजे आपल्या विभागामधल्या एवढ्या समस्या आहेत काँग्रेसच्या आमच्याकडं खुद खासदार आहेत संजय निर्गमजी पण सरकारला एवढं की असं कसं की बाबा सोनं साधूच्या सप्नात म्हणजे उद्या कोणाच्याही सपना सोनं येईल सरकार तेच करत राहणार का मग सरकारनं पहिलं मूलभूत सुविधा लोकांच्या हे करावं सरकारला लोकांचे कॉन्ट्रॅक्ट देण्यामध्ये याच्यामध्ये सगळं संपलंय तर आता सरकार सोन्याच्या मागे लागले की मी कस तरी सोनं तरी आम्ही काढू आणि सरकारला दुसरं काय सुचत नाही फक्त सोनं मग सोनं मिळत का असं कोणी जरी कोणाला सप्न पडलं सोनं मिळेल का सरकारने बाकीच्या ह्यात समस्या एवढ्यात कांदोली विभागामध्ये या बोरुली विभागामध्ये की विचारू नका पण त्याच्यावर कुठलेही मूलभूत सरकारकडे लोक किती बार घराणे केलं मोर्चे केले पण पर आतापर्यंत कोणी दाद घेतलेले नाही आता इथे काय आमचे स्थानिक का आमदार आहेत ते सुद्धा करतात ते एवढे करतात की जर काय झालं की ताबडतोब भेट देऊन सांगतात धन्यवाद सर त्यांचं म्हणणं आहे की लोकांच्या इतक्या समस्या आहे त्या सोडवायचं सोडून आणि त्या इतक्या प्रलंबित वर्षानुवर्ष त्या समस्या चालू आहेत पण एखाद्या साधूला स्वप्न पडतं की तिथे सोनं आणि त्याच्यावर एकवीस दिवसामध्ये मगासपासून अवधूत वाघ साहेब त्याला हायमार करतात की एकवीस दिवसामध्ये सरकार त्यावर इम्प्लिमेंटेशन करतात मला वाटतं तो अठराशे सत्तावन्न चे राजा राम राजा राव जे महाराज होते त्यांनी स्वप्नामध्ये हो येऊन कदाचित त्या साधूनच्या नसेल दिलं तर ज्या सरकारने इम्प्लिमेंटेशन केले त्या सरकारच्या स्वप्नात कदाचित मयूर जी धन्यवाद एकूणच जी प्रतिक्रिया आपल्याला मिळाली आपण यावरून एक मात्र नक्की आहे की स्वामीमुळे सोनं आणि स्वामीच्या स्वप्नामुळे जो काय प्रकार चालला आहे तो जो प्रकार आहे तो स्वामीमुळेच घडलाय हे पुन्हा एकदा लोकांना वाटतंय आणि आपण या बाबतीत काय म्हणू शकतो की उत्खलन विभाग किंवा बाकीचे विभाग यात होते का नव्हते का हा जो अजूनही प्रकार आहे ह्याच्यावर अजूनही आपल्याला लक्ष केंद्रित करायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं की सामान्य जी प्रतिक्रिया अशीच आहे की हे लवकर एवढं झालं म्हणजे कुठल्या तरी स्वामींनी सांगितलं आणि सरकारचा विश्वास बसला म्हणूनच झालं निश्चितच जे हरीश रोगे साहेब म्हणाले हे सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे अ सरकार बदनामच झाले ऑलरेडी बदनाम झाले कारण साधूच्या सल्ल्यावरती जर का एखादं खतं किंवा सरकार चालणार असेल हे भारतीय संविधानाच्या विरोधात आहे कारण भारतीय संविधान म्हणतं की वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणं आणि अंधश्रद्धा दूर करणं हे भारतीय संविधानाचं उद्दिष्ट आहे आणि जर का एकविसाव्या शतकामध्ये माहिती धर्माच्या युगामध्ये जर का स्वप्नावर विश्वास ठेवून उत्खनन होत असेल तर हे देशाच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे आपल्या देशामध्ये प्रचंड अंधश्रद्धा आहेत कर्मकांड आहे वेगळ्या प्रकारच्या बाबी घडतात शोषण होतं मानसिक शोषण आर्थिक शोषण आणि बोवा बापू साधू काय देवे लावतात हे आसारामच्या प्रकरणावरून देशाने पाहिलेलं आहे म्हणजे संत परंपरेमध्ये संत नामदेव असतील तुकाराम महाराज असतील यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पुरस्कार केलेला आहे कधीच अंधश्रद्धेचा पुरस्कार केलेला नाही तुकारामाने तर सांगितलं ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करोनी म्हणती साधू अंगा लावून या राख डोळे झाकुनी करती पाप दावी वैराग्याची कळा भोगी विषयांचा सोडा तुका म्हणे सांगो किती जळो तयाची संगती ह्यांची संगत सोडा सरकारनी किंवा आर्कोलॉजिकल डिपार्टमेंटनी किंवा कुठल्याही मंत्र्यांनी चांगल्या साधू संतांच जरूर दर्शन घ्यावं पण जे बोगस साधू आहेत जे वाईट सल्ले देतात चुकीचे सल्ले देतात आणि शोषण करतात त्यांचा सल्ला स्वीकारू नये रोगीजी तुम्हाला वाटतं की आता हा जो प्रकार घडला तो घडला पण या आता यावर काय नक्की व्हायला पाहिजे कारण अजूनही इकडे उत्खलन सुरू आहे तुम्हाला वाटतं का की हे थांबायला पाहिजे सरकारने कुठेतरी आता स्वतःच्या वैज्ञानिकांचं ऐकायला पाहिजे किंवा त्याच्यावर विशेष टीम नेमून त्यावर खरंच हा प्रकार आहे का याचं संशोधन करण्याची गरज आता याच्यामध्ये खरोखरच त्या अधिकाऱ्यांनी जे आज उत्खनन करण्याचा निर्णय घेतलेला आहे तो नक्की कशासाठी त्यांचं उत्खनन चाललेलं आहे ते पहिल्याप्रथम स्पष्ट व्हायला पाहिजे मी आपल्याला परत परत सांगू इच्छितो जर खरोखरच त्या साधूच्या त्या स्वप्नावरती किंवा दृष्टांतावरती विश्वास ठेवून जर ते उत्खनन होत असेल किंवा त्या डिपार्टमेंटने जर अशा प्रकारचा निर्णय घेतलेला असेल तर तो, तो चुकीचाच आहे आणि देशाला देशाच्या नावाला काळिमा लावणार अशीच ती गोष्ट आहे ती काही भूषणाव गोष्ट आहे असं काही मी मान्य करत नाही आहे परंतु त्याचबरोबर त्या ठिकाणचे आता जे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की आमचं जे समाज जीवन आहे किंवा आमची जी प्राचीन परंपरा आहे किंवा जी आमची संस्कृती आहे किंवा जो इतिहास आहे तो इतिहास ऐतिहासिक ठेवा जो जमिनीमध्ये आहे तो शोधून काढण्यासाठी आज... जर असेल तर त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी त्या डिपार्टमेंटला किंवा सरकारला जर दोष असतो आपल्याकडे वेळ त्यामुळे तुम्ही सांगा की यावर आता नक्की काय करायला पाहिजे झाला प्रकार आता झालाय पण यापुढे होऊ नये म्हणून हे काय नावच्या उत्खननाच्या निमित्ताने आपण काही जरी बोललो तरी हे वस्त ही वस्तुस्थिती आपण स्वीकारली पाहिजे की भारतीय राजकारणावर बाबांचा इतका प्रचंड प्रभाव आहे ते सगळेच पक्षात त्याचा आहे दीर्घकाळ या देशामध्ये काँग्रेसनं राज्य केलं म्हणून त्यांच्यावर अधिक जबाबदारी येते सगळ्याच पक्षात आणि एकूण राजकारणावर बुवा बाबांचा प्रभाव आहे त्या प्रभावातून अनेक गोष्टी होत असतात ही वस्तुस्थिती वाघजी तुम्हाला काय म्हणायचंय की हा प्रकार थांबवण्याची गरज आहे की नाही आहे नाही शंभर टक्के थांबवण्याची गरज आहे आणि जर ह्याच्यामध्ये सरकारचा काही नसेल आणि सरकारला अंधारात ठेवून जर हे काही हे दोन डिपार्टमेंटचे अधिकारी करत असतील तर ता त्यांच्यावर ताबडतोब कारवाई होण्याची आवश्यकता आहे आणि मी हरीश रोगे साहेबांना विनंती करतो ते प्रवक्ते आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत आणि तुमचं जे मत आहे त्याला आपण मी आदर देतो की सरज जर, जर सरकार जर म्हणजे गव्हर्नमेंट आहे ते निर्दोष असेल तर या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं माझं पहिलं मत आहे दुसरं मत असं आहे की जे मला वाटतं की हा खरं बघायला गेलं तर हा गव्हर्नमेंट स्पॉन्सर्डच अंधश्रद्धेचा एक प्रकार आहे आणखीन हा हे असं होऊ नये आमच्याच पैशाने दुसरं म्हणजे आता त्यांनी मीडियावर हरीश रोगे साहेबांनी मीडियावर टीका करायला सुरुवात केली की पिपली काय लाईफ सुरू झालं पण जर एखादी गोष्ट घडत असेल ते सर्वसामान्य लोकांपर्यंत आणणं हे मीडियाचं काम आहे आणि मीडियाने ते करणं आणि मीडियावर काय झाला का, प्रकार या पुढे होऊ नये यासाठी नक्की काय करायला पाहिजे उपाययोजना करणं आवश्यक आहे जे आर्कॉलॉजी सर्व पिंड्याच्या वतीने जर का खरंच प्रामाणिकपणे उत्खनन मानवी संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी सुरू असेल तर ते उत्खनन चालू राहायला पाहिजे या मताचं मी आहे उत्खनन बंद करू नये कारण देशभर अनेक ठिकाणी उत्खनन होत आहेत एक मानवी संस्कृतीचा अभ्यास म्हणून उत्खनन झालं पाहिजे परंतु सोन्याच्या शोधासाठी हा जर उद्देश असेल तर उत्खनन बंद झालं पाहिजे आणि उत्खनन का पूर्ण झालं पाहिजे तर उद्या असं होऊ नये काही काही काळाने टीका केल्यामुळे उत्खनन बंद झालं पण त्या ठिकाणी सोनं आहे या अंधश्रद्धा वाढवण्याचं कायम राहील उत्खनन पूर्ण झालं पाहिजे एकूणच एकूणच आपण तंत्रज्ञानावर जास्त भरोसा ठेवला पाहिजे आणि तंत्रज्ञानाच्या नावाने आपण वैज्ञानिकांचे सल्ले घेऊनच कुठल्याही गोष्टी करायला पाहिजेत आणि मी असं सांगू इच्छितं की साधूला स्वप्न पडू नयेत आणि त्यांची स्वप्न मानली जाऊ नयेत हे जास्त महत्त्वाचं आहे एकूणच सह्याद्री वाहिनीच्यामध्ये तुम्ही सर्व आलात सविस्तर चर्चा केली त्याबद्दल खरंच तुमचे आभार धन्यवाद धन्यवाद